तुला मेसेज आणि खरंच फुल झाली की आज आपल्याला व्यक्त होता येईल. आपण रोज काय थँक्स म्हणत नाही सरांना, पण आज थँक्यू म्हणण्याचा दिवस आहे, कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे आपल्या गुरुंना. तर आज गुरु पौर्णिमेविषयी आणि थोडस सरांविषयी असं मी संमिश्रच सांगते थोडस, तर प्रयत्न करतो. आज गुरु पौर्णिमेनिमित्त आपण ह्या सेशन मध्ये जमा भेटत आहोत. विशेष सेशन आहे, तर सर्व सखांचं मी आणि सरांचं या सेशन मध्ये स्वागत करते. मी निशा चंदने ठाण्याहून बोलत आहे. आषा शुद्ध पौर्णिमा ही व्यास पौर्णिमा म्हणूनही म्हणतात, आणि अनेक ऋषी मुनींनी जी संस्कृती घडवली, संस्कृती संकलित म्हणजे विचार मांडले, त्या सगळ्या विचारांना संकलित करून व्यास मुनींनी महाभारत हा ग्रंथ लिहिला. आणि त्या ग्रंथाला म्हणजे भारता पंचमो वेदः असं म्हणतात, म्हणजे पाचवा वेदच आहे महाभारत हा ग्रंथ. आणि हा अशा व्यास मुनींना मी प्रथम नमस्कार करते. त्याचबरोबर आपले पहिले गुरु जे माता पिता असतात त्यांनाही स्मरण करते, त्यांना अभिवादन करते. त्याचबरोबर माझ्या बहिणी त्याही माझ्या गुरु आहेत, माझ्या मुली सुद्धा, मी मुलींकडनं पण बरंच काही शिकत असते. अशा सगळ्या गुरूंना नमस्कार करते. आणि त्या मंचावरून आपण ज्ञान देतो, हा ज्ञान दिलं जातं त्या मंचाला व्यासपीठ म्हणून. असं हे व्यासपीठ आपल्या गुगल सखींना पण त्या गुगल सखीच्या त्या माध्यमातून आपल्याला लाभलेलं आहे. आणि आपले गुरु आहेत ते खरात पाटील. आता ते फक्त बिझनेस गुरु आहेत का, फक्त बिझनेस शिकवतात का? ते तर शिकवतात, तो ट्रेनिंगचा एक भाग आहे, ते प्रशिक्षक म्हणून शिकवतात. पण सरांबद्दल खूप व्यक्त होता येईल, सरांचे गुण बरेच सांगता येतील. तिथे त्यांच्यामधलं स्त्री दाक्षिण्य हे खरंच वाचण्याजोगं आहे. स्त्रियांशी संवाद साधणं एखाद्या पुरुषाला, आणि तो पण रोजच्या रोज तो एकदम पोलाइटली बोलणं, हे सरांचं खूप वाखाण्यासारखं आहे. त्याचबरोबर कोणताही प्रॉब्लेम आला तर सर काय बोलतात, काही टेन्शन घ्यायचं नाही, कोणी टेन्शनची बात नाही. हे जे त्यांचं बोलणं आहे खूप छान स्पिरिट आहे ते. आणि पुढे जात राहणं, आपल्यातील चुका आपल्या म्हणजे सत्यानंतर कधी डेमो देताना कधी सेशन घेताना ज्या चुका होती त्या पण चुका न दाखवता आपल्याला सतत अप्रिशिएट करत राहणं, पुढे नेणं, हे खरंच सरांना छान जमतं. आणि बिझनेस मधल्या अगदी छोट्या छोट्या गोष्टी असतील, अगदी शुल्लक कधी कधी नंतर हसायला येतं की आपण हे सरांना काय विचारलं, हे सोपं होतं. तेही सर तेवढंच पोलाइटली आपल्याशी सांगत आपल्याला समजावतात. अशा अनेक गोष्टी सरांबद्दल सांगता येतील. मी आज गुरु पौर्णिमेनिमित्त सरांना नमन करते आणि गुरु पौर्णिमेच्या शुभेच्छा देते. त्याचबरोबर आपल्या डिव्हिजन हेड मीनाक्षी मॅडम आजची बड्डे गाणं, त्यांनाही मी गुरु पौर्णिमेच्या शुभेच्छा देते. आणि काय म्हणता येईल त्यांच्याबद्दल, त्यांचं स्पिरिट खरंच वाखाण्याजोगं आहे. आपल्या सगळ्यामध्ये मोठ्या आहेत का, त्यांच्याकडून खूप मोठी दिदी ही या दात्याने त्यांना त्यांच्या म्हणजे आयुष्यातल्या दुःखांना मात करत पुढे जाणं हे त्यांच्याकडनं शिकण्यासारखं आहे. आणि त्यांच्यातील डिसिप्लिन हे पण शिकण्यासारखं आहे. शिस्त म्हणजे शिस्त असं मीनाक्षी मॅडमचं व्यक्तिमत्व आहे. कष्टाने फळ ना मिळते किंवा कष्टालाच पर्याय नाही हे सांगणाऱ्या आपल्या अश्विनी मॅडम, कोणत्याही अडचणी आल्या तरी पॉझिटिव्ह थिंकिंग करणारी माझी धाकटी बहीण हिमांगी शिंगारे अरे मॅडम, या सगळ्यांना साईकर मॅम, अर्चना शिंदे मॅम आणि पोलाईट पर्सन अशी माझी आता बेस्ट फ्रेंड झाली ती मृणाल व्यंकटेश मॅम, या सगळ्या मॅम म्हणजे मी आता सगळ्यांची नावं घेऊ शकत नाही, पण प्रत्येक सखीकडनं काही ना काही शिकण्यासारखं आहे. त्या सगळ्यांना माझा नमस्कार आहे. आपण मगाशी स्वारेका मॅमने सुद्धा एक श्लोक म्हटला आणि तो म्हणजे गुरु ब्रह्मा गुरु विष्णू ओम महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आपण हा श्लोक डेली म्हणतो, देवापुढे उभे राहतो. आपल्या प्रत्येकाचे कोणते ना कोणते आध्यात्मिक गुरु असतात त्यांना आपण नमन करतो. स्वाध्याय प्रणेते श्रीयुत पांडुरंग शास्त्री आठवलेजी आम्ही दादा म्हणतो त्यांना, ते माझे गुरु आहेत, त्यांना मी नमन करते. आता या श्लोकाचा थोडक्यात असा अर्थ आहे की ब्रह्मदेवाप्रमाणे सद्गुणांचा निर्माता, विष्णूप्रमाणे सद्वृत्तीचा पालक आणि महादेवाप्रमाणे दुर्गुणांचा संहार करणारा, आणि तसेच
जीव आणि शिव यांचं मिलन करणारा गुरु हा साक्षात परब्रह्म स्वरूप आहे. आणि ह्या गुरुचा आज आपण आजच्या दिवशी खरं तर रोजच नमन केलं पाहिजे, पण आज तो स्पेशल डे आहे. आणि गुरुचे अनेक प्रकार आहेत आणि ते प्रकार भगवत गीतेत सांगितले. त्याचप्रमाणे ते दासबोधात आणि ज्ञानेश्वरी मध्ये पण प्रतिबिंबित झाले. हा काही गुरुंचे प्रकार मी ते सांगण्याचा प्रयत्न करतो. मार्गदर्शक गुरु, प्रेक्षक गुरु, दोष विसर्जन गुरु, वंदन गुरु, विचार गुरु, अनुग्रह गुरु, कल्प गुरु, वात्सल्य गुरु, कुर्म गुरु, चंद्र गुरु, दर्पण गुरु, औष गुरु वगैरे अनेक प्रकार. आणि त्या गुरुंची विशेषता आपल्याला या भगवद्गीतेत वाचायला मिळते. प्रत्येक गुरु हा प्रत्येक गुरुचा एक सूर आहे आणि त्या प्रत्येक गुरुचा वेगवेगळ्या रूपात आपल्या आयुष्यात ते विविध टप्प्यांवर भेटतात. आणि म्हणून आपण त्यांना लाईफ गुरु म्हणतो. आणि ते लाईफ गुरु आपल्याला आपलं आयुष्य घडवायला, आपल्या आयुष्यात आपल्याला पुढे नेण्यासाठी सदैव गुरु तत्पर असतात. तसं मार्गदर्शक गुरु शिष्याला जीवनात योग्य मार्गदर्शन करतो. शिक्षक गुरु तर आपल्या मनातला प्रश्न आपण विचारला नाही तरी आपल्या मनात काय प्रश्न चाललाय तो प्रश्न विचारून त्याच्यावरच उत्तर देतो शिक्षक गुरु. त्यानंतर दोष विसर्जन गुरु म्हणजे आपला आपल्या आयुष्यात काही किंवा आपल्या स्वभावातले आपल्यातले दोष विसर्जित करतो तो विसर्जित गुरु, दोष विसर्जित गुरु. त्याच्या सहवासाने आपल्या जीवनात सुगंध निर्माण होतो. जो गुरु चंदनासारखा दिसतो आणि आपल्या जीवनात सौरम निर्माण करतो तो चंदन गुरु. शिष्याच्या बुद्धीवर विश्वास ठेवून त्याच्या मनावर बुद्धीवर सद्विचारांची प्रेरणी करतो तो विचार गुरु. अनुग्रह गुरु हा अत्यंत कृपाळू असतो. जसं एखादं अपंग मूल आपली आई सांभाळते त्याप्रमाणे हा अनुग्रह गुरु आपल्या शिष्याला सांभाळतो. गुरु स्पर्शाने शिष्याच्या जीवनात अनुकूल परिवर्तन घडवून आणणारा तो स्पर्श गुरु. आणि वात्सल्य गुरु त्या गुरुच्या सहवासाने गुरुची प्रेमळ उब मिळते. कारण काय आहे, मॅन डज नॉट लिव्ह हा ब्रेड अलोन. फक्त भाकरी मिळाली हे माणूस बघू शकत नाही. कारण माणसाला भावना आहे, जीव आहे आणि ह्या भावनांना भावपूर्ण ऊब देणारा तो वात्सल्य गुरु. असे गुरुचे अनेक प्रकार आपल्याला दिले. पुढचा गुरु आहे तो चंद्रगुरु. आणि चंद्रगुरु म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये शीतलता निर्माण करतो. आपलं आयुष्य फार धकाधकीचं असतं तर आपल्या आयुष्यामध्ये शांतता शीतलता. बघा एखादा गुरुचं आध्यात्मिक प्रवचन चिंतनिका ऐकली की आपलं मन जे दुःखी असतं किंवा त्रासलेलं असतं त्याला एक शांतता प्राप्त होते तो चंद्रगुरु. तर्पण गुरु, तर्पण गुरु तर आपले दोष आपल्या नकळत आपल्या पुढे मांडतो. दर्पणामध्ये आपल्याला त्याचं प्रतिबिंब दाखवतो आणि आपल्यामध्ये बदल घडवून आणतो. असा हा दर्पण गुरु. अशा प्रकारे आपल्या जीवनात विविध प्रकारचे गुरु असतात आणि त्यामुळे आपल्या जीवनात आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि त्याचबरोबर मग भौतिक सुद्धा आपला स्तर उंचावतो, आपल्या प्रगती होत असते. आणि हे असे गुरु आपल्याला आयुष्यात लाभत असतात. ते कोणत्याही रूपात असो, आई वडिलांच्या रूपात, मित्रमैत्रिणींच्या रूपात असो, आपल्या विविध शिक्षणाच्या वेळेला विविध टप्प्यांवर मिळणारे आपले शिक्षक असतील, प्रशिक्षक असतील, या सगळ्यांमधून आपल्याला काही ना काही सतत घेत असतो, आपण शिकत असतो. ह्या सगळ्यांना आजच्या दिवशी नमस्कार करावा असं वाटतं. आणि भारताला गुरु परंपरा खूप लाभलेली आहे. गुरु शिष्य हे मधुर भाव त्यातलं गोड नातं आपल्याला इतिहास सांगतो. तसं बघा शुक्राचार्यांचे गुरु जनक, जनकांचे गुरु याज्ञवल्क, कृष्ण सुदामाचे गुरु सांदीपनी ऋषी. त्यांच्या सांदीपनी ऋषींच्या आश्रमामध्ये कृष्णाने ब्रह्मविद्या शिकली. सगळं ज्ञान आपल्याला जी गीतेमध्ये आहे ते सांदीपनी ऋषींच्या आश्रमामध्ये बाल्यावस्थेत असताना जो कृष्णाने ग्रहण केलं. राम लक्ष्मण यांचे गुरु, विश्वामित्र, अशा किती गुरु परंपरा आपण सांगू शकतो. आणि इतकं सुंदर आजचा दिवस आहे आणि या दिवशी सरांना मी या निमित्ताने नमन करते. आणि सर आमच्या पाठीचे असे कायम राहा. तसंच मीनाक्षी मॅडम आपल्याला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा देते पुन्हा. आणि हे सेशन म्हणजे माझं बोलणं इथे थांबवते आणि बऱ्याच मैत्रिणींना इथे व्यक्त व्हायचंय. आणि सारिका मॅम थँक्यू, इथे बोलायची संधी दिली.